नमस्कार, येथे बोलण्याची झाली सीमा, नेणता नकळे परमात्मा, असत्य नाही सर्वोत्तमा, तू जाणसी. 44वी ओळी, 44 कोणी म्हणतात, ही 10व्या दशकातील 8व्या समासातील 26वी ओळी आहे. आणि तशी 44 दासबोध नित्य पाठात. आता इथे समर्थ रामदास म्हणत आहेत की मला जेवढं सांगायचं होतं तेवढं सांगून झालेलं आहे. सोहमात्मा स्वानंद घना, जन्मातो तुची जाण, हे साधूचे वचन सुदृढ धरावे, असं सगळ्या गोष्टी सांगून झालेल्या आहेत. आणि जे काय सांगतोय ते एकदम सत्य आहे. आणि मग ते आपल्या भगवंताला म्हणतात, रामराय तू तर जाणतोयस की मी खरं बोलतो आहे. इथे तर सगळं संपलंय सांगून, अजून काही सांगायचं राहिलं नाही. आणि मी काय खोटंही बोलत नाही. आणि जर काय तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला परमात्माही कळणार नाही, असं ते स्पष्ट म्हणतात. तर आपण समर्थांनी जसं सांगितलेलं आहे की सदाचार, सद्विचार, सतत भगवंताची सेवा करणे, सोहमात्मा स्वानंद घण, त्या परमात्माशी एकरूप होऊन 24 तास जगायचा प्रयत्न करणे, तसं आपण वागायचा प्रयत्न करूया, चालायचा प्रयत्न करूया. 24 तास भगवंताची सेवा करूया पूर्ण जन्मभर. धन्यवाद.